नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. पूर्व वैमनस्यातून फागणे गावातील तरुणाचा खून. धुळ्यात बेटी बचाओ बेटी पढाओ विषयावर कार्यशाळा. विसर्जनादिवशी देवीची विटंबना. तापी नदी पात्रातील दृश्य. अजनाळे येथील श्रीमद भागवत कथेची आज उत्साहात सांगता. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री एकविरादेवीला 56 भोगाचा नैवेद्य. श्री वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त विरांगणा झलकारीबाई महिला मंडळातर्फे विविध सामाजिक कार्यक्रम. धुळ्यात द्वारकादास श्यामकुमार साडी शोरूमची उभारणी. आणि धुळे शहरातील लुंबिनी वन उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादावरून 10 ते 12 जणांच्या जमावाने तीक्ष्ण हत्याऱ्यांनी हल्ला करीत तरुणाचा खून केला व अन्य दोघांना जखमी केल्याची घटना धुळे तालुक्यातील फागणे गावात काल रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. जखमींना उपचारार्थ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मयूर भारत पाटील सूर्यवंशी वयवर्ष 17 असं मृत तरुणाचं नाव असून त्याच्यासह भाऊ ऋषिकेश सूर्यवंशी वय 21, गणेश विजय सूर्यवंशी वय 23 हे जखमी झाले आहे. फागणे येथील बाबुळवाडी रोडावरील शनी मंदिराजवळ काल रात्री 8 वाजेच्या सुमारास काही जणांमध्ये वाद झाला. त्यात गणेश ऋषिकेश यांच्यासह काहींशी वाद झाला. दुसऱ्या गटातील 8 ते 10 जणांनी एकत्रित येत मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी मयूरनेही धाव घेतली. त्यालाही मारहाण करून मारेकऱ्यांनी चाकूसह तीक्ष्ण हत्याऱ्यांनी सपासप वार केले. त्यात मयूर ऋषिकेश गणेश यांना पोट पाठीवर चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. तिघांवर वार करून मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला. जखमींना शहरातील 80 फुटी रोडवरील स्वास हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तेथे मयूरला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्याला श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलं होतं. हा प्रकार घडल्यामुळे गावात तणावपूर्ण स्थिती असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पूर्वी समाजात मुलींचा जन्म झाला की घरात लक्ष्मी आली असं म्हटलं जात होतं व तिचं स्वागत केलं जात होतं. परंतु या समाजात सध्या तिला आयुष्याच्या उंबरठ्यावरती पाऊल ठेवण्यापूर्वीच तिचा जन्मापूर्वीच गर्भपात केला जातो. एवढी भीषण परिस्थिती निर्माण झालीय. सध्याच्या परिस्थितीत ती नकोशी वाटणारी मुलगी आज आपल्या म्हातारपणाची काठी बनली असल्यावरही तिचा तिरस्कार का अशी खंत तरी तुम्हा आम्हाला वाटायला पाहिजे. कारण स्त्री हीच उद्याचं भविष्य आहे असं प्रतिपादन धुळ्यात झालेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यशाळेत मान्यवरांनी केलं. सध्या समाजात मुलगा मुलगीमध्ये भेदभाव सुरू असल्याचं दिसून येत आहे. कारण समाजात मुलगा हा वंशाचा दिवा असल्यामुळे मुलीला कमी लेखलं जातं किंवा तिचा जन्मापूर्वीच गर्भपात करून तिचं ओझ कमी केलं जातं. असाही प्रकार सध्या समाजात उमटू लागलाय. सध्या तर समाजात मुलीला बाहेर निघणं तर मुश्किलच, पण तिला शिक्षणापासून देखील परावृत्त करण्यात आलंय. तिला घरात बस म्हटल्यावर कोपऱ्याला बसावं लागतं. भावाला ताट वाढ, त्याला पाणी दे, त्याचे कपडे धु असे सर्व कामे तिला करावी लागतात. आणि ज्याला आई वडील पाणी जेवण द्यायला सांगतात तोच वंशाचा मुलगा आई वडिलांना घराच्या उंबट्याबाहेर काढताना दिसून येत आहे. आणि तिला घरात कमी लेखलं जातं तीच आकाशात उंच भरारी घेऊन आपल्या आई वडिलांच्या म्हातारपणाची काठी बनली. म्हणून मुलीचा गर्भपात करू नका, तिला वाचवा, तिला शिकवा, तिला वाढवा असाही संदेश या कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात आला. बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हास्तरीय समिती, महिला व बालविकास विभाग, जिल्हा विधी प्राधिकरण, गायत्री सोशल अँड वेलफेअर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, समितीचे सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी गंगाधरन, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महिला व बाल कल्याण सभापती वंदना गुज्जर, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, कृषी सभापती लीलावती बेडसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश जे ए शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू होणाऱ्या या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपण ही जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेत उपस्थित श्री शेख साहेब न्यायाधीश, जिल्हा परिषद उपाध्यक्ष साहेब, सभापती मॅडम, सर्व अधिकारी आणि आपण सर्व या मोहिमेचे शिलेदार, ही मोहीम सुरू करावं लागणं हा खरंतर आपल्या समाजाचा, आपल्या संस्कृतीचा कोणत्या स्तरापर्यंत राज झालाय हे दर्शवणारं एक फार मोठं उदाहरण. आपण हे जाणतो, आपला समाज अंधश्रद्धा रूढी परंपरा यामध्ये इतका गुंतलेला होता की मागचे जवळपास 150 वर्ष आपण आपल्या समाजामध्ये सुधारणाच करत चाललो. नशिबाने, देवाच्या कृपेने आपल्याला खूप सारे समाज सुधारक लाभले, त्यात महिला पण होत्या ज्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये तोंड देत आपल्या समाजात बदल घडवून आणले, स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणले. आणि त्याचं हे उदाहरण आहे की आज तुम्ही सर्वजण आपल्या घराबाहेर पडलेले आहात, आपल्या घरावरची जबाबदारी आपल्या पतीसोबत, आपल्या वडिलांच्या सोबत तेवढ्या सक्षमतेने केलं. अपेक्षा हीच आहे की देशातील प्रत्येक मुलीला, प्रत्येक महिलेला हे स्वातंत्र्य मिळवून देणं, पण त्यात आपण कुठेतरी कमी पडतो. आपण हे बघतोय की शहरी भाग, ग्रामीण भाग या दोघांमधला फरक आणि या मोहिमेची खरी गरज फक्त आता ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. फक्त अशिक्षितांमध्येच नाही तर सुशिक्षितांमध्ये पण त्याची गरज आहे, ही पण परिस्थिती आज आपण पाहतो. परिस्थिती खूप बदललेली आहे याविषयी शंका नाही. याआधी महिलांना, मुलींना समाजाची असुरक्षितता होती, जी बंधनं होती ती सर्व फार मोठ्या प्रमाणात आता कमी झालेली आहे. परंतु तरीही आपण हे जाणतो की आजही मोठ्या प्रमाणात आई वडील आपल्याला होणारी मुलगी आहे का मुलगा आहे याविषयी साशंक पण असतात. आणि काय होईल जर मुलगी झाली तर त्यांना ती चिंता पण वाटते. आणि ही चिंता वाटण्याचं कारण नैसर्गिक नाही हे आपण पहिले जाणून घेतलं पाहिजे. हे कारण आपल्या समाजाची स्थिती दर्शवणार की आज पालकांना मुलीला जन्म घालणं हे जबाबदारीचं आणि जिकिरीचं काही प्रमाणात वाटतं. त्याची कारण अनेक आहेत. त्याचं कारण फक्त आयसीडीएस डिपार्टमेंटचं काम नाही, त्याचं कारण आयसीडीएस, आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण, महिला बाल कल्याण सर्वच विभागांमध्ये हा प्रश्न फक्त एका विभागाच्या कामाने सुटणार नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व विभागांना एकत्र येऊन काम करावं लागतं. कारण एका मुलीला जी संकट आजही आपल्या समाजामध्ये पेलावी लागतात, ज्यांना सामोरं जावं लागतं, त्या संकटांचा उगम शिक्षणातूनही आहे, त्या संकटांचा उगम आरोग्यातूनही आहे, त्या संकटांचा उगम मानसिकतेतून आहे, सुरक्षिततेतूनही आहे. त्यामुळे या सर्व विभागांना सोबत घेऊन आपल्या जिल्ह्यातील, आपल्या तालुक्यातील, गावातील, आपल्या परिक्षेत्रातील वातावरण अधिक सुरक्षित आपल्या मुलींसाठी कसं होईल याचा प्रयत्न मनापासून आणि अतिव दक्षतेने करणं आवश्यक आहे. जसं जागतिकरण झालं तसं महिला ही घराच्या बाहेर पडायला लागली.
जे आपण बघितलं महिला कामानिमित्त बाहेर पडायचे नाही, फक्त घरातील पुरुष म्हणजे त्या कामानिमित्त घराच्या बाहेर पडायचे. महिला फक्त घराचे काम किंवा घर खुला लिहून जेवढ्यापर्यंत स्थितीत होत्या महिला. परंतु जसं कामगार वाढलं तसं महिलांनी कामानिमित्त घराच्या बाहेर पडल्या. परंतु ज्या प्रमाणात महिला कामानिमित्त घराच्या बाहेर पडल्या त्याच प्रमाणात महिलांचे लैंगिक शोषणाचे प्रकार देखील वाढले. हे कोणी नाकारू शकणार नाही. जोपर्यंत महिला ही जातीकरणामुळे घराच्या खूप मोठ्या प्रमाणात मेटूची मोहीम सुरू आहे. खूप महिला रोज दररोज मेटूच्या माध्यमातून त्यांच्या झालेल्या लैंगिक शोषणाबाबत सोशल मीडियावर सांगतायत. एक बळ मिळालंय त्याच्या कुठेतरी माझ्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. आपण बघत असतो आता गेल्या दिवसात खूप महिलांवर लैंगिक अत्याचार होतात. आता लैंगिक अत्याचार म्हणजे फक्त बलात्कार झाला एवढंच लैंगिक अत्याचार नाही. आपल्या समाजामध्ये निर्माण झाले चित्र तर बलात्कार म्हणजेच लैंगिक अत्याचार आणि तोच गुन्हा पोलिसाला जाऊन दाखल करायचा एवढे फक्त बघत. परंतु लैंगिक अत्याचाराची जर व्याख्या आपण बघितली किंवा त्याचा स्कोप जर बघितला तर खूप मोठा स्कोप आहे. त्या लैंगिक अत्याचार कोणत्या कोणत्या प्रकारे होऊ शकतो या सर्वांची माहिती आपण आता चिंता बघणार आहोत. आपण सर्व सरकारी कर्मचारी आहात, कामाच्या ठिकाणी आपण दररोज येणारे व्यक्ती आहात. म्हणून मी माझा विषय मुद्दा म्हणून कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण या हा विषय निवडलेला आहे आणि त्याचा आपण पीपीटीच्या माध्यमातून तो विषय आपण समजून घेणार आहोत. महिलांचे जे लैंगिक शोषण होतात त्याच्यामध्ये लैंगिक शोषण झालं तर काय करावं. खूप वेळा तुम्ही अगोदरच सांगितलं होतं महिला सांगत नाही या गोष्टी. खूप वेळा प्रॉब्लेम असतात का मी जर कोणाला सांगितलं तर माझी बदनामी होईल, मी जर कोणाला सांगितलं तर माझं प्रमोशन होणार नाही, मला नोकरीतून काढून टाकलं जाईल, मला ऑफिसमध्ये मी तक्रार केली तर मला ऑफिसमध्ये एक रोज त्रास देईल, आणखी त्रास देईल. खूप गोष्टी असतात. भीतीचं वातावरण असतं. घरी पतीला जर कळालं तर तो काय सांगेल हा पण एक फार मोठा प्रश्न असतो. खूप प्रश्न असतात. तेव्हा महिला ह्या गोष्टी सांगत नाही आणि सहन करतात. करायचं का सहन नाही करायचं त्याच्यासाठी हा जो कायदा 2013 अतिशय चांगल्या प्रकारचा कायदा आहे. यामध्ये तुमची मुक्तता देखील पाळली जाते. त्याकडी महिला यांनी तक्रार केली तर तिचं नाव जाहीर करायचं नाही जेणेकरून त्याची मुक्तता पाळली जाईल. त्यामुळे तिचं बाहेर त्याच्या नावाची चर्चा होणार नाही. या मुलीवर किंवा या महिलेवर त्यानंतर लैंगिक त्रास झालाय, लैंगिक शोषण झालंय तिच्यावर आणि आपल्या समाजात एक फार विकृत परिस्थिती निर्माण झाली. का महिलेवर लैंगिक अत्याचार होतो, रेपची केस दाखल होते किंवा तिचा दुसरे प्रकारचे लैंगिक छळाच्या प्रकारचे केस दाखल होतात तर अशा वेळेला तर मुलीलाच किंवा त्या महिलाच दोषी ठरवलं जातं. तर ती महिलाच दोषी, तिनेच काहीतरी केलं असेल, त्या मुलीनेच काहीतरी केलं असेल, ती विक्टीम असते, ती बाकी महिला असते, ती पीडिता. आपल्या घरात शांती नांदावी, आपली सांपत्तिक स्थिती चांगली व्हावी, आपला व्यवसाय चांगला चालावा, आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांना आरोग्य लाभावं वगैरे कारणास्तव आपण भारतीय नागरिक म्हणून देवी देवतांची आराधना करीत असतो. ही आराधना करण्यासाठी मंदिरात जातो किंवा आपल्या देवघरातील देवी देवांसमोर नतमस्तक होतो. देवी देवतांची आराधना करत असताना आपण देवी देवतांच्या प्रतिकात्मक मूर्त्या घरात ठेवून प्रसंगानुरूप त्यांची पूजा अर्चना करीत असतो. या मूर्त्यांच्या समोर नतमस्तक होऊन मनोभावे प्रार्थना करीत असतो. परंतु कालांतराने याच मूर्त्या आपणास अडचणीच्या वाटू लागतात. ज्या मूर्त्यांच्या समोर नतमस्तक होत आपण पूजा अर्चना केली असते त्या देवी देवतांच्या मूर्त्या नंतर कुठल्या तरी देवालयाच्या परिसरात किंवा नदी नाल्यात बेवारस फेकून येतो. खरं तर हा देवी देवतांचा अपमानच म्हणावा लागेल. यावर्षी तर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र देवीची स्थापना करून तिची मनोभावे पूजा अर्चना करून देवीचा उत्सव साजरा करण्यात आला. देवीच्या स्थापनेपासून तर विसर्जनाच्या दिवसापर्यंत देवीची आराधना आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करण्यात आली. परंतु जेव्हा जेव्हा देवीच्या उत्सवाची सांगता किंवा विसर्जनाची वेळ आली त्या दिवशी देवीच्या मूर्त्या या एका चांगल्या ठिकाणी नसून नदी पात्रात किनारे बेवारसरित्या फेकण्यात आल्या. ह्या मूर्त्या आता बेवारस वाटून देवीचा अपमान होत आहे. हे दृश्य पाहिल्यावर असे सांगता येते की देवीच्या 9 दिवसापुरताच नवस होता का? कारण चोपडा तालुक्यातील सौखेडा येथील तापी नदी किनारी देवीच्या मूर्त्या बेवारस फेकण्यात आल्या आहेत. या मूर्त्या भंगलेल्या अवस्थेत दिसून येत असल्यामुळे त्यांची विटंबना निर्माण होत आहे.
ज्या देवी देवतांच्या मूर्त्यांसमोर आपण नतमस्तक होऊन आपल्याला सुरक्षितता मिळावी म्हणून आराधना करतो त्या देवी देवतांच्या मूर्त्या आपण असुरक्षित ठिकाणी फेकून येतो व अप्रत्यक्षरित्या या देवी देवतांच्या मूर्तीची विटंबना करतो याची थोडीशी खंत आपल्याला वाटत नाही. धुळे तालुक्यातील अदनळे येथील सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ चव्हाण यांचे पिताश्री कैलासवासी ज्ञानबा पंडित चव्हाण यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त अदनाळे गावात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज सप्ताहाचा सांगता दिवस असल्यामुळे भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचं दिसून आलं. सालाबादाप्रमाणे अदनाळे गावातील ज्यांनी राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात आपलं नावलौकिक केलंय असे महामेरू कैलासवासी ज्ञानबा पंडित चव्हाण यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 19 ते 24 ऑक्टोबर पर्यंत घेण्यात आलेल्या कथेत यज्ञ पीठाधीश राष्ट्रीय संत योग प्रवर्तक श्री श्री 1008 महामंडलेश्वर महंत स्वामी श्री इंद्रदेवेश्वरानंदजी महाराज यांच्या मुखारविंदातून संगीतमय कथा प्रकट केली जात होती. या कथेचा लाभ अदनाळे गावाबरोबर परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी घेतल्याने अदनाळे गावात धार्मिकतेचं वातावरण पसरलं होतं. काल रात्री झालेल्या कथेत असंख्य भक्तांनी एकच गर्दी केली होती. गेल्या 7 दिवसांपासून होत असलेल्या श्रीमद भागवत कथेमुळे अदनाळे गावात प्रफुल्ल वातावरण पसरून गावातील भाविकांमध्ये धार्मिकतेची गोडी लागल्याचं दिसून आलं. त्यामुळे आज सांगता असल्यामुळे आयोजक कैलासवासी ज्ञानबा पंडित चव्हाण यांचे सुपुत्र सरपंच व सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ चव्हाण यांचे भाविकांनी आभार मानले. शहरातील श्री एकविरादेवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात पालखी सोहळा महानैवेद्य तसेच सायंकाळी देवीला 56 भोगाचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी असंख्य भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र होतं. यावेळी कार्यक्रमात धुळे शहरातील एकविरादेवी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त एकविरादेवीचा दुग्धाभिषेक पूजापाठ सकाळी 8 वाजता आरती करण्यात आली. दुपारी 12 वाजता महानैवेद्य अर्पण करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरातून पालखी काढण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करून सायंकाळी गोरज मुहूर्तावर 56 भोग नैवेद्य श्री एकविरादेवीला अर्पण करण्यात आला. यावेळी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव भरत देवळे मधुकर गुरव नंदलाल सोनवणे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निमित्त आई भगवती एकविरा मातेस 56 भोग अर्पण करण्यात आलेले आहेत आणि 56 भोग कार्यक्रम हा आज ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने आज जागरण सुद्धा करण्यात येत आहे. जागरणसाठी बुलढाणा येथून राम कोटेकर यांचं सुगम संगीताचा गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि हा 56 भोगचं दर्शन सगळ्या भाविकांना धुळे शहरातल्या सर्व नागरिकांना घेण्यात यावं म्हणून लोकांच्या आग्रहास्तव उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत 56 भोगचं दर्शन घेता येईल. जे आज चुकून राहिले ते उद्या सकाळी 12 पर्यंत येऊन दर्शन घेऊ शकतील आणि अश्विन नवरात्राची आज सांगता होत आहे. जय महाराज. धुळे शहरात विविध ठिकाणी श्री महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आदिवासी ठोकरे कोळी समाजाच्या विरंगणा झलकारीबाई कोळी महिला मंडळातर्फे दिनांक 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजता महिला भगिनींसाठी विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी महिलांसाठी पाककला, एकपात्री पतनाट्य, विविध खेळ, विशेष म्हणजे महिलांच्या आरोग्यविषयक, स्त्रीरोग विषयक स्त्रीरोग तज्ज्ञ सौ डॉक्टर आराधना भांबरे यांचं मार्गदर्शन कार्यक्रम, अशा प्रकारे विविध कार्यक्रम संपन्न झाले. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख उपस्थितीत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आराधना भांबरे, पार्श्व गायिका सौ रुचा बिरारी, अध्यक्ष सौ शोभा ठाकरे, सौ गीतांजली कोळी, सीमा तवर, कल्पना शिंदे, डॉक्टर रीना नवसारे, श्रीमती ज्योती सूर्यवंशी आदी महिला पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. असे अनेक उपक्रम महिलांसाठी विरांगणा झलकारीबाई कोळी महिला मंडळातर्फे राबवण्यात येतात, ज्यात महिलांसाठी हळदी कुंकू, पाककला, आरोग्य शिबिर, गोरगरीब महिलांना किराणा वाटप, महिलांसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध स्पर्धा घेण्यात येत असतात. अशाच प्रकारे पुढेही अनेक उपक्रम महिलांसाठी राबवण्याचा मानस असून ते कार्यक्रम राबवो असे यावेळी सांगण्यात आले. समाज आहे तो अतिशय मागासलेला आहे आणि त्या आदिवासी कोळी समाजातील महिलांना एकत्र आणण्याचं काम आम्ही या आमच्या विरंगणा झलकारीबाई कोळी महिला मंडळाच्या वतीने 3 वर्षापासून करत आहोत. या महिला मंडळाच्या वतीने आम्ही हळदी कुंकूचे कार्यक्रम, तसेच महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीचे कार्यक्रम, महर्षी व्यास ऋषी जयंतीचे कार्यक्रम, तसेच वेगवेगळे उपक्रम जसे किराणा वाटप असो किंवा मुलांना आमच्या समाजातील मुलांना वह्या पुस्तके वाटपाचा कार्यक्रम असो असे अनेक उपक्रम आम्ही सादर करत आहोत, घेत आहोत. आणि या उपक्रमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की समाजातील महिला भगिनींनी एकत्र यावे आणि एकीचे बळ हे खूप मोठे असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महर्षी आद्य किरली कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो की ज्या वाल्मिकी ऋषींनी रामायणाच्या माध्यमातून मुलाने कसे वागावे, पित्याने कसे वागावे, आईने कसे वागावे, पत्नीने कसे वागावे, अतिशय आदर्शवादी आचरण आपल्याला रामायणाच्या माध्यमातून हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले आहे. त्या महर्षी वाल्मिकी ऋषींना आम्ही शतशः प्रणाम करतो आणि आमचा कार्यक्रम आम्ही हा साजरा करतो. तुमची स्किल असो सगळं, तुम्ही सगळ्यात वेळात वेळ काढून सगळं जबाबदाऱ्या सांभाळून हे सुद्धा एकमेकीला दाखवता, आम्हाला दाखवता, त्याच्याबद्दल तुमचं सर्वांचं मला कौतुक वाटतं. मला ताईंनी माझं काम असं आहे की माझे सासरे एक मंत्री होण्यापूर्वी एक खूप मोठे कॅन्सर तज्ज्ञ होते, आपल्याला माहिती असेल. त्यांचं काम खूपच मोठं होतं आणि इथे येण्यापूर्वी मी जेव्हा मुंबईला शिकत होते आणि त्याच्यानंतर नोकरी करत होते लग्नानंतर माझं मूल तेव्हा लहान होतं, तेव्हा मला त्यांच्या कामाबद्दल एवढी जवळून माहिती नव्हती जेवढी मला इकडे आल्यानंतर झाली. तिथे पण मी थोडं स्त्रीरोग कॅन्सरबद्दल विशेष प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि इथे आल्यावरती जेव्हा आम्ही हॉस्पिटल चालू केलं तेव्हा मला खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाची प्रचिती आली आणि मला कळलं की इथे त्या कामाला अजून पुढे नेण्यासाठी अजून किती वाव आहे. माझे मिस्टर डॉक्टर राहुल भांबरे कॅन्सर तज्ज्ञ आहेत माझ्या सासऱ्यांप्रमाणेच आणि मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. आलेल्या पहिल्या दिवशी मला पहिली पेशंट भेटले, म्हणजे हॉस्पिटलचं इनॉग्रेशन 26 तारखेला 26 डिसेंबरला झालं आणि 27 डिसेंबरला जी मी पहिली पेशंट पाहिली ती सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असेली स्त्री होती आणि ती दुर्दैवानं अशा स्टेजला पोहोचली होती की तिला ट्रीटमेंट देण्यानं काही फारसा फायदा झाला नसता. तर त्यामुळे तेव्हा मी असा निर्णय घेतला की कमीत कमी सर्वायकल कॅन्सर विषयी जनजागृती निर्माण करायची, कारण हा एक असा कॅन्सर आहे जो पूर्णपणे टाळता येतो. आणि एक असा मला माझ्याशी इच्छा आहे की काही वर्षांनी असा एखादा काळ यावं की जसं पोलिओचं निर्मूलन झालं तसं सर्वायकल कॅन्सरचं सुद्धा निर्मूलन झालं पाहिजे. तर हे झालं कॅन्सरबद्दल. पण शहरातून मी माझं शिक्षण पुण्यात आणि नवी मुंबईत झालेलं आहे तर शहरातून इकडे धुळ्यामध्ये म्हणजे मोठ्या शहरातून छोट्या शहरामध्ये आल्यानंतर मला जो स्त्रियांच्या स्त्रियांमधला किंवा आपल्या समाजामधला जो फरक प्रकर्षानं जाणून आला तो हा की शहरामध्ये स्त्रिया खूप जागरूक असतात स्वतःच्या स्वास्थ्याबद्दल. आपल्याला गीता त्यांनी सांगितल्याप्रमाणे एवढे वेगवेगळे रोल्स निभावे लागतात, आईचं, बहिणीचं, बायकोचं, मुलीचं, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी स्वतः मला कशाची गरज आहे, मला
मी माझ्या स्वतःसाठी काय केलं पाहिजे ह्या स्त्रिया कधीच विचार करत नाही. आणि शहरामध्ये त्याबद्दल बरीच जागरूकता आहे की जरी एक स्त्री सगळं घर सांभाळत असली, नोकरी करत असली, तरी तिची जाणीव असते की मला माझ्यासाठी काही केलं पाहिजे. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणजे रोग निर्माण होण्यापूर्वीच दरवर्षी मी धडधाकट आहे ना, मला सगळं व्यवस्थित आहे ना हे बघायला स्त्रिया डॉक्टरांकडे जातात. महिलांच्या मनात खास पसंती सुधरेल अशा द्वारकादास श्यामकुमार या भव्य साडी शोरूमची उभारणी धुळ्यात करण्यात आली आहे. काल शोरूमचं उद्घाटन महापौर कल्पना महाले यांच्या हस्ते झालं असून महिलांनी या साडी शोरूमचा लाभ घ्यावा असं आवाहन शोरूम मालकाद्वारे करण्यात आलंय. हा उद्घाटन सोहळा परमपूज्य श्री सद्गुरू वाल्मिकदादा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. धुळे शहरातील गल्ली नंबर 6 धनगर भवन कोंडाजी व्यायामशाळेजवळ उभारणी केलेल्या या द्वारकादास श्यामकुमार साडी शोरूम दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सौ बिनाताई सुभाष भामरे, स्थायी समिती सभापती वालीबेन मंडोरे, विरोधी पक्षनेत्या वैशाली लहांगे, नगरसेविका मायादेवी परदेशी, माधुरीताई अजळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या साडी शोरूम दालनात डिझायनर साडी, सिल्क पॅलेस, घागरा, ड्रेस मटेरियल आदी साड्यांची व्हेरायटीज उपलब्ध आहे. ह्या अल्पदरात उपलब्ध असल्यामुळे महिलांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. या शोरूमची उभारणी बालुराम पाटील, अशोक वाघ, जयंत पाटील, सुनील वाघ, गोपाल वाघ, ललित वाघ यांनी केली असून त्यांनी शोरूमला भेट देण्याचं आवाहन प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. पुणे शहरामध्ये द्वारकादास श्यामकुमार या भव्य साडी शोरूमचा उद्घाटन सोहळा आज दुपारी माननीय सौ कल्पनाताई सुनील महाले यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला. तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून परमपूज्य श्री सद्गुरू वाल्मिकदादाजी डॉक्टर सौ बिनाताई सुभाष भामरे, सौ वालीबेन मंडवरे, वैशालीताई लहांगे, माधुरीताई नंदलाल आजळकर या सर्वांनी आमच्या शोरूमला भेट दिली. तसेच धुळे शहरातील सर्व नागरिकांनी पहिल्या दिवशी उदंड असा प्रतिसाद दिला आणि आमचं हे शोरूम आजपासून धुळे शहराच्या नागरिकांच्या सेवेत आम्ही सादर करत आहोत. आमच्या या शोरूमची वैशिष्ट्य असे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 52 शोरूम द्वारकादास श्यामकुमार या नावाने आम्ही सुरू केलेले आहेत आणि प्रत्यक्ष मिलच्या दरात मिलमधील उच्च गुणवत्तापूर्ण साड्या तसेच लेडीज वेअर आपल्या सेवेत आम्ही सादर करत आहोत. उच्च दर्जा आणि कमीत कमी किमतीची हमी ही फक्त द्वारकादास श्यामकुमार या नावामध्ये दडलेली आहे. शहरवासियांना नम्र विनंती की निदान एकदा तरी आमच्या शोरूमला भेट द्यावी आणि पुढील दसरा, दिवाळी आणि लग्नाच्या वस्त्यासाठी एक वेळ अवश्य द्वारकादास श्यामकुमारमध्ये भेट द्यावी. आमचा पत्ता धनगर भुवन कोंडाजी व्यायाम शाळेजवळ गल्ली नंबर 6 धुळे. धुळे शहरातील साक्री रोड येथील विद्यावर्धिनी कॉलेज परिसरातील विद्याविहार कॉलनीत नगरसेविका सुशीलाताई इशी यांच्या प्रयत्नांनी विकसित झालेले लुंबिनी वन उद्यानाचा लोकार्पण सोहळा नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यावर्धिनी परिसरातील जुना प्रभाग क्रमांक 17 नवीन प्रभाग क्रमांक 15 या प्रभागातील सुशीलाताई इशी यांच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांमुळे प्रभाग हा आदर्श प्रभाग निर्मिती झाली. प्रभागाचा विकास करण्यासाठी विविध योजनांचा निधी आपल्या प्रभागात खेचून आणून प्रभागात रस्ते, गटारी, पतदिवे, उद्यान, वॉल कंपाऊंड व इतर कामांना प्राधान्य देऊन प्रभागाचा विकास करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळातील विकास कामांमुळे नागरिक समाधानी दिसून आहेत. नवीन प्रभाग क्रमांक 15 मधील विद्याविहार कॉलनीतील लुंबिनी वन उद्यानमध्ये मोकळ्या जागेवर वॉल कंपाऊंड, ब्लॉक, विविध सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तेथील नागरिकांची मागणी बऱ्याच दिवसांपासून होती. सुशीलाताई इशी यांच्या कार्यकाळात त्यांनी दिलेल्या नागरिकांना अभिवाचनानुसार त्यांनी काम पूर्ण केलं. त्याचा लोकार्पण सोहळा बसपा प्रदेश सचिव योगेश इशी, जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अनिल दामोदर, नगरसेविका सुशीलाताई इशी, राजेंद्र इंगळे, दीपक रोंदळ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक व्ही के पवार,
राजेंद्र बोराळकर, मोहन मोटे, श्री भैयासाहेब पवार, सुभाष जाधव, बीबी साळवे, नवनीत अमृतसागर, विनय सुरवंशी आदींनी प्रयत्न केले. लुंबिनीवन परिसरातील सर्वे नंबर 49-3 हो या भागामध्ये गेल्या 30-35 वर्षामध्ये हा परिसर काही ओपन स्पेस असं रिकामं होतं. विशेषतः आमच्या परिसरातील नगरसेविका आदरणीय सुशीलताईशी आणि त्यांचे सुपुत्र आणि ते नेते योगेश पैसे यांच्या प्रयत्नाने या ओपन स्पेसमध्ये वॉल कंपाऊंड, बोअर, पाण्याची टाकी आणि फेवर ब्लॉकचं काम झालेलं आहे. आणि त्यामुळे हा जो परिसर आहे हा परिसर अतिशय आता सुसज्ज, संपन्न, सुव्यवस्थित झालेला आहे. त्याशिवाय या परिसरातील नागरिकांनी गेल्या 2 वर्षापासून या ओपन स्पेसमध्ये 40-45 वृक्षाचं रोपण केलं. एवढंच नव्हे तर ते सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने, सामूहिक श्रमदानाने त्या वृक्षांचं जतन केलं, ते वाढवलेत. आणि आज आपण पाहतात की परिसराचं अतिशय जिवंत, सुशुभ असं दिसत आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पूर्व वैमनस्यातून फागणे गावातील तरुणाचा खून. धुळ्यात बेटी बचाओ बेटी पढाओ विषयावर कार्यशाळा. विसर्जनादिवशी देवीची विटंबना. तापी नदी पात्रातील दृश्य. अजनाळे येथील श्रीमद भागवत कथेची आज उत्साहात सांगता. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री एकविरा देवीला 56 भोगाचा नैवेद्य. श्री वाल्मिकी ऋषी जयंतीनिमित्त विरांगणा झलकारीबाई महिला मंडळातर्फे विविध सामाजिक कार्यक्रम. धुळ्यात द्वारकादास श्यामकुमार साडी शोरूमची उभारणी. आणि धुळे शहरातील लुंबिनी वन उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.